हॅलो फ्रेंड्स, आज आपण व्हेजिटेबल बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा कप फ्लावर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, अर्धा कप वटाणे घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, एक बटाटा बॉईल करून ते बारीक काप करून घेतलेले आहेत, 1/4 कप स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट, अर्धी सिमला मिरची, थोडेसे पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 कांदे उभे कापून घेतलेले आहेत, 1/2 कप बीन्स, 1/2 कप टोमॅटो आणि 1/4 कप गाजर घेतलेला आहे. त्यात ना आता आपण thank you.
उकडलेले बटाटे टाकून घेणार आहोत. फ्लावर टाकून घेणार आहोत. फ्राई केलेला कांदा टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे कांदा किती छान मोकळा मोकळा झालेला आहे. आता आपण थोडीशी पुदिन्याची पानं टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण कोथिंबीरही टाकून घेणार आहोत. थोडासा येल्लो फूड कलरही टाकणार आहोत, ज्याने आपल्या बिर्याणीचं लुक अगदी छान येईल. थोडासा ऑरेंज कलर टाकणार आहोत. आता यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं ही बिर्याणी अगदी लो फ्लेमवर आपण वाफवून घेणार आहोत. 5 ते 10 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकतात किती छान अशी आपली व्हेजिटेबल बिर्याणी तयार झालेली आहे. अशी ही गरमागरम बिर्याणी तुम्ही रायत्यासोबत सर्व्ह करू शकतात. रायत्याची रेसिपी ही याआधी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आता ही बिर्याणी कशी सर्व्ह करायची हे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशीच ही बिर्याणी सर्व्ह करायची आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.